नमस्कार, मी वसुधा, वसुधाज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण आणखी एक रानभाजी बनवणार आहोत। त्या रानभाजीचं नाव आहे उड्याच्या शेंगांची भाजी। तर ती भाजी कशी करायची ते आता आपण बघूया। उड्याच्या शेंगा या अशा दिसतात, त्यात आपल्याला खुडून घ्यायच्या आहेत। पाटचं पुढचं काढून घ्यायचं। उड्याच्या शेंगा चिरायच्या आधी हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं, चिकट लागतं हाताला, त्याचा चीक असा येतो। आणि उड्याच्या शेंगा कडू असतात चवीला। तर ते पाटचं फुडचं शेंगांचं काढल्यानंतर या शेंगा बारीक चिरून घ्यायच्या। अशा प्रकारे हे उड्याच्या शेंगा चिरून झालेल्या आहेत। आता हे कुकरच्या भांड्यामध्ये हे सगळं चिडलेल्या शेंगा घेतलेल्या आहेत। कुकरमध्ये हे ठेवून आपल्याला दोन शिट्या त्याच्या काढायच्या आहेत। थोडं त्यामध्ये पाणी घालायचं आणि एक चमचा तेल घालायचं आणि हे सगळं मिक्स करायचं आणि दोन शिट्या कुकरच्या काढून घ्यायच्या आपल्याला। कुकर थंड झाल्यानंतर ते भांडं काढून घ्यायचं। आता आपण भाजीला लागणारं साहित्य बघूया। हे उकडून घेतलेल्या शेंगा, दोन कांदे बारीक चिरलेलं, ओलं खोबरं, तेल, ठेचलेला लसूण, हिरवी मिरची, हळद, गूळ आणि मीठ। एका कढईमध्ये एक दोन चमचे तेल घालायचं, त्याच्यामध्ये चार पाच पाकळ्या ठेचलेला लसूण घालायचा, तो थोडासा परतून घ्यायचा आणि त्यामध्ये मग हिंग थोडासा आणि दोन मोठे कांदे चिरलेले बारीक, कांदा जरासा परतून घ्यायचा। आणि मग पाच हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या आणि चांगलं परतून घ्यायचं कांदा आणि मिरची। कांदा चांगला परतल्यानंतर त्याच्यामध्ये आता हळद घालायची आणि मगाशी ज्या आपण ह्या कुड्याच्या शेंगा वाफवून घेतल्या होत्या त्याच्यामधलं पाणी काढून टाकायचं आणि त्या हाताने पिळून घ्यायच्या आणि मग त्याच्यामध्ये भाजीमध्ये घालायचं ते। कारण ही कडू भाजी असते, नाहीतर ती अगदीच खूप कडू होऊन जाते। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं सगळं। आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, एक गुळाचा खडा टाकायचा, भाजी कडू असते त्यामुळे गुळ ह्याच्यामध्ये टाकलाच पाहिजे। आणि झाकण ठेवून एक पाच मिनिट त्याला वाफ द्यायची। पुन्हा सगळं मिक्स करून घ्यायचं। आणि अर्धी वाटी उकडलेली चणा डाळ त्यामध्ये घालायची। आणि ओलं खोबरं घालून मिक्स करायचं। आणि झाकण ठेवून एक दोन मिनिट पुन्हा वाफ देऊन घ्यायचं। ही झाली उड्याच्या शेंगांची भाजी तयार। पावसाळ्यात ह्या वेगवेगळ्या रानभाज्या येतात, तर त्यावेळी अवश्य करून बघाव्या। आपल्या शरीरामध्ये विटॅमिन सी, विटॅमिन ए या शरीराला जे घटक आवश्यक असतात ते या रानभाजींमधून मिळतात। ही कुड्याच्या शेंगांची भाजी ही पोटातल्या विकारांसाठी चांगली असते, तर ती पावसाळ्यात नक्की करून बघावी। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा। वसुधाज किचनला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन एका स्वादिष्ट रेसिपीसह।